अब देतो है व्यवस्थित। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र एग्जाम्स या चॅनल वरती YouTube अनअकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्म वरती आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी राजेंद्र शिर्के आपणा सर्वांचं स्वागत करतो। एक मिनिट फक्त आपण एकदा व्यवस्थित आवाज येतोय का मला जरा सांगा, जेणेकरून आपण लेक्चरला सुरुवात करूयात। ओके, येतोय आवाज? आवाज येतोय का? जॉईन होत आहे लोक, ठीक आहे। महत्त्वाचं लेक्चर आहे। कालच्या लेक्चरमध्ये मी साधारण सुरुवात केलेली होती, पण तब्येत बरोबर नसल्या कारणाने थोडंसं थांबलेलो होतो आणि कालचं झालेलं नव्हतं। आपण आज काय करूयात? आजचा जो काही विषय आहे तर हा विषय जो आहे तर तो इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने बघण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून इकॉनॉमिक्सचे जे काही 15 प्रश्न आहेत तर ते 15 प्रश्न आपल्याला टॅकल कसे करता येतील तर ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित आवाज येतोय का एकदा कन्फर्म करा, जेणेकरून आपण सुरुवात करूयात, ठीक आहे। आवाज येतोय का एकदा सांगा पटकन। येतो आवाज? ओके, ज्ञानेश्वर सर आलेत, ठीक आहे। बघा, 2020 पूर्वपरीक्षेला सामोरं जात असताना जसं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय, आजचं दुपारचं जे काही लेक्चर होतं तर ते जे लेक्चर आहे तर ते खूप महत्त्वाचं होतं। दुपारचं लेक्चर आजचं 2:30 जे झालंय सीसॅटचं, तर ते खूप महत्त्वाचं लेक्चर झालंय, ठीक आहे। ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी कृपा करून बघून घ्या। त्याचं कारण काय? परीक्षेला सामोरं जात असताना मनामध्ये असणाऱ्या शंका आणि मनामध्ये असणारी द्विधा मनस्थिती किंवा भीती, तर त्या भीतीला जर आपल्याला पार करायचं असेल आणि त्या भीतीला आपल्याला सामोरं जाऊन आपल्याला जर त्या गोष्टी पार करायच्या असतील तर लवकरात लवकर ते लेक्चर बघून घ्या। आणि आयोगाच्या अनुषंगाने जे 4-5 दिवस बाकी आहेत शेवटचे, तर तिथे कुठेही कन्फ्यूज न होता, कुठेही मनाचा धीर खचू न देता ज्या गोष्टी पाहिजेत ना आपल्याला त्या फक्त शेवटच्या दिवसांमध्ये करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होईल आपला कॉन्फिडन्स लूज होणार नाही आणि आपण त्या पेपरला व्यवस्थित सामोरं जाऊ शकतो, ठीक आहे। आता महत्त्वाची एक गोष्ट, जसं मी तुम्हाला दुपारी सीसॅटच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस केल्या, मला वाटतं ते जे दुपारचं लेक्चर आहे ते खूप महत्त्वाचं होतं। म्हणजे ज्या लोकांना पूर्वपरीक्षा द्यायची की नाही ह्यावर्षी 2020 आयोगाची राज्यसेवेची, तर त्यांच्यासाठी खरंच सांगतो मी, खरंच म्हणजे माझं त्याच्यामध्ये एवढं प्रामाणिक मत आहे, दुपारचं जे लेक्चर होतं तर ते खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्ही बघून घ्या। त्याचं कारण काय? तर जे लेक्चर आहे ना, तर त्याच्यामध्ये आयोगाचा अप्रोच करत असताना किंवा ज्या गोष्टी आपण घाबरतोय आयोगाच्या पेपरला, जिथे आपण घाबरतो ना, तर साधारण तिथे न घाबरता आपण त्याचा अप्रोच कसा ठेवू शकतो आणि आपल्याला मार्क चांगले कसे मिळू शकतात, या सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे कालच्या लेक्चरमध्ये। मी ऑलमोस्ट काल जरासा बरं वाटत नसल्यामुळे मी काल लेक्चर केलेलं नव्हते, आजपासून आपण चालू करतोय। का दुपारचं लेक्चर खूप महत्त्वाचं होतं मला असं वाटते, माझं पर्सनली मत आहे की दुपारचं खूप महत्त्वाचं होतं। ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या। आता संध्याकाळचे जे पण आपण लेक्चर घेणार आहेत, तर साधारण या आठवड्यामध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर त्या एकदा कम्प्लीट फेज आउट करून आपल्याला काय करायचं आहे, परत मग पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारपासून जी काय पोलीस भरतीची बॅच असणार आहे, तर त्या पोलीस भरतीच्या बॅचसाठी रिझनिंग चालू होणार आहे। म्हणजे A to Z पासून रिझनिंग, प्लस तुमची जी काय कंबाईंडची सिरीज असणार आहे किंवा कंबाईंडचे ज्या जे लोक कंबाईंडसाठी तयारी करताय ना, तर त्यांच्यासाठी मी परत जे काय रिझनिंगचे 15 प्रश्न आहेत
आणि इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने आणि करंट अफेअरच्या अनुषंगाने जे काय 15-15 प्रश्न आहेत, तर साधारण ते 15-15-30 आणि इकडचे गणिताचे 15 म्हणजे गणित रिजनिंगचे 15-20, तर असं साधारण कंबाईंडच्या पेपरमधला 50% भाग हा मी तुमच्या सोबतीने मदतीने तुमच्या संपवणार आहे, ठीक आहे? त्याच्यामुळे तिथे टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे. राहिला प्रश्न आता हा जो आठवडा आहे तर तो आपल्याला कसा पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने थोडासा कॉन्फिडन्सली कसं आपण त्याला सामोरं जाऊ, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे, पेपर जवळ आला आहे म्हणून लोक घाबरून जातात, थोडंसं त्यांच्या मनामध्ये थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण व्हायला लागतं. आता पेपर कसा होईल, काय होईल, कसं केलं पाहिजे, अटेम्प्ट किती केला पाहिजे, कसं झालं पाहिजे, आणि काही अझम्पशन्स प्रिझम्पशन्स तयार करून ठेवतात. तर तसं न करता साधारण आपल्याला जसं ॲप्रोच गरजेचं आहे, आणि एक लक्षात घ्या, 1/3 निगेटिव्हवरून आता 1/4 निगेटिव्ह झालेली आहे, आणि 1/3वरून जर 1/4 निगेटिव्ह झालेली असेल ना, तर एक लक्षात घ्यायचे, लोक अटेम्प करत असताना जास्त अटेम्प करणार आहे. म्हणजेच काय, 4 चुकीच्या प्रश्नांना तुमच्या एका प्रश्नाचे मार्क जाणार आहेत. पूर्वी कसं व्हायचं, 3 जर चुकीचे प्रश्न केले तर तुम्हाला 1 मार्क कट व्हायचा. आता कसं होणार आहे, 4 प्रश्नांच्या चुकीच्या मार्कांमागे 1 प्रश्न जाणार आहे. म्हणजेच काय, GH चे लोक 100% अटेम्प्ट करणार आहेत, आणि CSATचा जर विचार केला तर साधारण 80 प्रश्न. म्हणजे मोस्ट ऑफ द जी पब्लिक असणार आहे, आणि जुनी जाणती पब्लिक जी आहे, तर ती साधारण 100 प्रश्न GS मध्ये आणि 80 प्रश्न तुमचे CSATमध्ये अशा पद्धतीनेच ते अप्रोच करून पेपरला जाणार आहेत. एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला अटेम्प्ट चांगला करणं आवश्यक आहे. ही गोष्ट तुमच्या मनामध्ये आत्ताच क्लिअर करून ठेवा. कोणीही जर या मनस्थितीत असेल, मी 50 माझे बरोबर येत असेल तर मी फक्त 50 अटेम्प्ट करेल, CSATमध्ये पण मला 60 बरोबर येत असेल तर 60 अटेम्प्ट करेल, हे 100 मार्क आणि हे 150 मार्क 250 मार्क मला पडतील आणि मग मी क्वालिफाय करेल, असं काहीही होत नाही. ह्युमन एररमध्ये ह्या 50 पैकी जर तुमचे 10 प्रश्न जर चुकले तर साधारण तुम्ही 80 घरात येतात, आणि इथे 60 पैकी जर 10 चुकले तर साधारण तुम्ही डायरेक्ट 120 घरात येतात. म्हणजे जे तुमचं 250 स्वप्न होतं तर ते 200 जाऊ शकतं. आता ही कंडिशन खूप चांगली सांगितली मी, का 250 तुम्ही 200 येतात, 200 मार्कसुद्धा खूप चांगले सांगितले, ठीक आहे? 250 तुम्हाला 150 सुद्धा येण्याची चान्सेस आहेत जर तुम्ही फक्त एवढे कमी अटेम्प्ट केले तर. त्याच्यामुळे जास्त अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टी जसं मी तुम्हाला पहिले पण सांगत आलो, दुपारचं लेक्चर त्याच्यासाठी सांगतोय, महत्त्वाचं होतं. जे लोक पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास करताय, किंवा जे लोक पूर्वपरीक्षेला सामोरं ठेवून अभ्यास करताय ना, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मी सांगितल्यात, किंवा CSATच्या अनुषंगाने ज्या गोष्टी पाहिजे आपल्याकडे, तर त्या सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ठीक आहे? ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी व्यवस्थित एकदा बघून घ्या, जेणेकरून तो भाग जो आहे तर तो त्यांचा व्यवस्थित कव्हरअप होऊन जाईल, ठीक आहे? आता राहिला प्रश्न, 15 प्रश्न जे आपण इकॉनॉमिकची सुरुवात केली होती, किंवा जी विजयश्री 2020 नावाची जी काही सिरीज लॉन्च केलेली होती, आणि त्याच्या अनुषंगाने इकॉनॉमिक समजून घेत असताना 15 प्रश्न कसे आपण टॅकल करू शकतो, किंवा 15 प्रश्नांना कसं सामोरं जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण चर्चात्मक मार्गाने आपण त्या सगळ्या बघण्याचा प्रयत्न करत होतो. सगळ्यांना व्यवस्थित आवाज येतोय का मला एकदा क्लिअर करा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला व्यवस्थित आवाज येतोय मला समजेल, आणि मग आपण व्यवस्थित लेक्चर पुढे जाऊ शकतो, ठीक आहे? बाकी जे लोक जे जॉईन झाले त्यांना व्यवस्थित आवाज येतोय? राज्यसेवेवर ज्यांचा फोकस आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे, आणि ज्यांचा कंबाईंड वरती फोकस आहे त्यांनी निराश हताश व्हायचं काही कारण नाही. सोमवारपासून मी परत सोबत आहे. सोमवार मंगळवारपासून आपण परत जे काही टार्गेट आहे आपलं कंबाईंडचं, तर त्या कंबाईंडच्या टार्गेटच्या अनुषंगाने जवळपास तुम्हाला मी सांगतोय, इकॉनॉमिक्स असेल, करंट अफेअर असेल, किंवा त्याच्या आणखी गणित रिजनिंग असेल, 15-15-15 म्हणजे 45-50 प्रश्नांपर्यंत सगळं कव्हरेज आपण करणार. म्हणजेच काय, त्या पेपरचा अर्धा भाग मोस्ट ऑफ द टॉपिक्स आपण कव्हरअप करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी परत सांगतोय, रट्टा मारायचा नाही आहे, रट्टा मारून काही होणार नाही, रट्टा मारून परीक्षा हातामध्ये येत नाहीत, परीक्षा हाताला लागणार नाही, ठीक आहे? आता जे काही जसं आपण दुपारचं लेक्चर बघितलं होतं, CSATच्या अनुषंगाने जर प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला कसं त्याला सामोरं जायचं, ठीक आहे? तर त्याच अनुषंगाने आपण हा जो काही इकॉनॉमिक्सचा पेपर आहे, तर त्याच अनुषंगाने आपण इकॉनॉमिक्सचा जो काही पेपर होता आपला, तर तो इकॉनॉमिक्सचा पेपर आपण कसा अप्रोच करू शकतो. अन अकॅडमी ॲपवरती आत्ता लाईव्ह नाही आहेत आपण आत्ता फक्त यूट्यूबवरती लाईव्ह आहेत, ठीक आहे? आत्ता फक्त आपण यूट्यूबवरती लाईव्ह आहेत, लाईव्ह आहोत, अन अकॅडमीवरची ॲपवर नाही आता, ठीक आहे? तर बघा, एक लक्षात घ्या, राज्यसेवेचा जर विचार केला तर राज्यसेवेला सगळ्यांना माहिती आहे 15 प्रश्न जे आहेत, 15 ते साधारण 20 प्रश्नांपर्यंत इकॉनॉमिक्सचे प्रश्न फिरतात.
ते इकॉनॉमिक्सचा प्रश्न फिरत असताना आता मी तुम्हाला एवढं डिटेलिंग करत बसत नाही परत का कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न आलेत कसे आलेत काय आलेत ऑलरेडी मी त्या आधीच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते दाखवून सगळं झालेलं आहे पण प्रश्नांचा जो अप्रोच आहे किंवा प्रश्न कुठल्या प्रश्नाला आपण उत्तर देऊ शकतो किंवा कुठल्या प्रश्नाची आपण ऑप्शन इलिमिनेशन करू शकतो किंवा दोन दोन ऑप्शन आपण कसे उडवू शकतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून त्याचा फायदा काय होईल प्रश्नपत्रिकेमध्ये जो आपला अप्रोच असेल तर तो आपल्याला व्यवस्थित समजून जाईल ठीक आहे आता हा जो काही 2018 प्रश्न होता किंवा 2019 प्रश्नपत्रिकेमध्ये साधारण 2018 अर्थशास्त्राच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला होता हा प्रश्न कशाच्या संदर्भात होता तर त्या वर्षीचं जे काही नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने तर ते कोणाला दिलं असा प्रश्न होता आता महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घेण्याची इथे अशी आहे म्हणजे ऑप्शन इलिमिनेशन आपण कसं करतोय किंवा ऑप्शन इलिमिनेशन कसं करू शकतो हे मी तुम्हाला दुपारी पण सांगितलं आत्ता पण सांगतो आता अमृत्य सेन जे आहे तर त्यांचं नाव जे होतं तर ते साधारण ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या अनुषंगाने आपल्याला जास्त बघितलेलं आहे ठीक आहे आता शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकास आणि तो पण कधी 2018 म्हणजेच काय ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या अनुषंगाने तुम्हाला काही जरी माहीत असेल तर साधारण 1990-2000 जो काही काळ होता तर त्यावेळेस अमृत्य सेन यांचं नाव जरा जास्त होतं ठीक आहे किंवा त्याच्या अनुषंगाने त्यांना पारितोषिक मिळालं जे आहे तर ते तिथे मिळू शकतं ठीक आहे म्हणजेच काय डॉक्टर प्राध्यापक अमृत्य सेन जे आहे तर त्यांना ते आत्ता मिळालं होतं का 2018 नाही म्हणजे एक ऑप्शन आपला काय झाला इलिमिनेट झाला स्मार्टली काम कसं करायचं आहे मी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो मी परत सांगतो जर तुम्ही स्मार्टली गेलात तरच ते प्रश्न व्यवस्थित आटेम होऊ शकतात आणि जर स्मार्टली काम केलं नाही तर साधारण प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न हातात येत नाही प्रश्न हाताला लागत नाही मग जर ते आपल्याला व्यवस्थित कॅच करायचे असेल आपल्याला मार्क जर मिळवायचे असतील तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्याला जपल्याच पाहिजे किंवा ह्या आपल्याला जमल्याच पाहिजे जर त्या जमल्या नाही तर साधारण जे आहे म्हणजे जे मार्क आपण मिळवू शकतो तर ते मार्क आपल्याला मिळवता येणार नाही याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या येते का लक्षात मग आता राहिला प्रश्न जसं मी तुम्हाला सांगतोय इकॉनॉमिक्सचे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचा अप्रोच किंवा प्रश्नांना सामोरं जात असताना आता हा एक ऑप्शन इलिमिनेट झाला प्राध्यापक राजन जे होते डॉक्टर रघुराम राजन ठीक आहे आता राजन यांना पुरस्कार मिळाला आहे का नाही आणि एक लक्षात घ्यायचं कधी पण भारतीयांना जर पहिले एकदा भारतीय नाव आता इथे जर आलंय ना तर असा प्रश्न आलाय तर भारतीयांची नावं होते का किंवा मागच्या 2 वर्षामध्ये भारतीयांची नावं लक्षात होती का एवढी चर्चेमध्ये आणि भारतीयांची जर नावं असेल नोबेल पारितोषिकच्या चर्चेमध्ये जसं आता अभिजित बॅनर्जी यांचं नाव होतं ठीक आहे अभिजित बॅनर्जींना डफलर इस्टो त्यांच्या ज्या काही मिसेस आहेत तर त्यांना आणि त्यांचं आणखी एक जण जोडीदार आहे तर त्या तिघांमध्ये तो ह्या वर्षीचा नोबेल पारितोषिक मिळालेला आहे मग त्याच्यावरती तो प्रश्न जाऊ शकतो हे मला सांगायचं आहे किंवा इथे अभ्यास करताना इथे अभ्यास करत असताना आपल्याला काय बघायचं आहे तर तेही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात येते लक्षात तर हा प्रश्न किंवा याच्या अनुषंगाने जर तिथे प्रश्न तयार झाला तर इथे साधारण अर्थशास्त्राचं नोबेल कोणाला मिळालंय यावर्षी आणि त्यांचं काम काय त्याच्या अनुषंगाने त्यांनी कुठली पुस्तकं लिहिली तर साधारण ह्या 2-4 गोष्टी जर बघितल्या तर हा प्रश्न आपला संपून जातो याच्यावरती जास्त टेन्शन घेण्याचं काही कारण नाही ठीक आहे म्हणजे 2 ऑप्शन इलिमिनेट झाले राहिलेल्या 2 प्रश्नांपैकी आता जर तुम्ही बघितलं प्राध्यापक सोलो आणि सॅम्युएलन यांना खूप आधी भेटलेला होता म्हणजे हे पण ऑप्शन इलिमिनेट होतो आणि मग तो जो काही पर्याय असतो तर तो 3रा पर्याय येतो आता इथे 3रा पर्याय मला माहीत होतो प्राध्यापक सोलो आणि सॅम्युएलन यांना खूप आधी भेटलेला आहे म्हणून आपण त्या 3रा पर्यायावरती गेलोय ठीक आहे पण जरी तुम्हाला ऑप्शन 50-50 करण्याची जरी वेळ आली ना तर तो ऑप्शन 50-50 होऊ शकतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे मग आता शेवटचे दिवस आहे 2-4 दिवस राहिलेत आणि मग अभ्यास कसा करायचा आहे किंवा इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने अभ्यास कसा करायचा मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की ते हा जो प्रश्न आहे तर तो अर्थशास्त्राच्या अनुषंगाने कशाच्या करंट अफेअरमध्ये विचारला आहे ना नोबेलवरती मग साधारण एकदा बघून घ्यायचे आपण त्याच्या अनुषंगाने ह्या वर्षी कोणाला भेटले मग जर अभिजित बॅनर्जी असेल इस्टर डफलो असेल DE महिदेशी सोडून दिला DE असं आणि त्याच्यानंतर पुढे पुढे जाऊन केलं असे काहीतरी हे 3 जण जे आहेत तर त्या 3 जणांमध्ये तो वाटून मिळालेला आहे किंवा रँडमाईज जे काही त्यांचं ट्रायल होतं गरिबांच्या संदर्भात तर त्याच्या अनुषंगाने तो भेटलाय ठीक आहे मग 2019 इकॉनॉमिक्स कोणाला भेटलाय हे आपल्याला ऍटलीस्ट माहीत असणं गरजेचं आहे हा प्रश्न जर तयार झाला तर साधारण तिथून तयार होऊ शकतो याच्या पेरिफेरीतला प्रश्न ठीक आहे आता 87 नंबरचा जो काही प्रश्न आहे दरवर्षी पॉवर्टीवरती 1-2 प्रश्न विचारलेले आहेत मग जर 1-2 प्रश्न जर पॉवर्टीवरती विचारलेले आहेत तर साधारण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पॉवर्टीच्या डेफिनेशन पॉवर्टीची
जी काही दोन वेगवेगळे फरक आहेत, म्हणजे दोन प्रकारच्या पावर्टी असतात, मग त्याच्यामध्ये रिलेटिव्ह पावर्टी असेल आणि ॲब्सोल्यूट पावर्टी असेल, या दोघांची डेफिनेशन, त्या संकल्पना व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने जसं आपण म्हटलं होतं का जी काही ॲब्सोल्यूट पावर्टी आहे, तर त्या ॲब्सोल्यूट पावर्टीच्या अनुषंगाने ज्या समित्या नेमल्या जातात, तर त्या समितीचं रिकमेंडेशन काय होतं, किंवा ॲब्सोल्युटली एवढ्या एवढ्या पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये जर एखाद्या पर्टिक्युलर माणसाला तेवढे उष्मांक भेटत नसेल किंवा तेवढा पैसा जर तो कमवू शकत नसेल, तेवढा पैसा जो खर्च करू शकत नसेल, तर तो मनुष्य गरीब असेल, असं ज्यांच्या ज्यांच्या डेफिनेशन किंवा ज्या ज्या समितीचं रिकमेंडेशन जे जे सांगितलेलं आहे, तर ते एकदा समजून घेणं, बघून घेणं एकदा गरजेचं आहे. मग आपल्याला इथे एक लक्षात घेणं, आता इथे जागतिक बँक सांगितली, जागतिक बँक, मग जर इथे वर्ल्ड बँक सांगितलेली आहे, वर्ल्ड बँक, इथे जर काय म्हटलंय मला, वर्ल्ड बँक म्हटलंय, तर वर्ल्ड बँक इथे रुपयाच्या अनुषंगाने हा खर्च दिलाय, मग रुपयाच्या अनुषंगामध्ये तो खर्च येईल का नाही, म्हणजे अला चौथं विधान असेल का नाही, म्हणजे अशा अनुषंगाने आपल्याला ते प्रश्न काय करायचे, ऑप्शन काय करायचे, इलिमिनेट करायचे. ऍक्च्युली हा प्रश्न नंतर कॅन्सल झाला होता, तर त्याचं कारण काय, इथे दोन उरलेले जे तीनही विधानं आहेत, तर ते त्याला व्यवस्थित लागू पडत नाही, त्याच्यामुळे तो प्रश्न कॅन्सल झालेला होता, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला. मग जर तुम्ही लकडवाला समिती होती, मग लकडवाला समिती महत्वाची आहे, त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी अलग समिती महत्वाची आहे, मग अलग समिती असेल, लकडवाला समिती असेल, किंवा त्याच्यानंतर तेंडुलकर समिती आणि आता रंगराजन समिती शेवटला, ह्या चार पाच समित्या जरी आपण व्यवस्थित जर बघितल्या किंवा त्या व्यवस्थित जर चालल्या, तर प्रश्न तिथून टॅकल होऊ शकतो आणि आपण तो व्यवस्थित कव्हर करू शकतो. मग सांगण्याचा मुद्दा काय आहे, अभ्यास करताना किंवा इकॉनॉमिक्स हा विषय रिवाईज करत असताना आपल्याला काय गोष्टी चेक करायच्या, तेवढ्याच गोष्टी आपल्याला समजून पुढे चालायच्या. येतं का लक्षात, ऑनलाईन जे आहे त्यांनी काहीतरी बोला, जरा सांगता सांगा, समजतंय का नाही काय चाललंय. हेमा मॅडम कुठं गायब झालात, बाकीचे लोक कुठं गायब आहेत, तुम्ही बोलले नाहीत ना लेक्चरमध्ये, तर काही समजणार नाही. आणि एक लक्षात घ्या, शेवटचा आठवडा आहे, काही अडचणी असेल त्या विषयाच्या अनुषंगाने तर बोला, जेणेकरून काय होईल, तुम्हाला त्या विषयाची जी काय पकड आहे किंवा 15 प्रश्न जे आहेत, आपण पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे का 15 प्रश्नांचा आपल्याला व्यवस्थित कव्हरअप होणं गरजेचं आहे, त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित फेच करायच्या, त्या व्यवस्थित आपल्याला 15 पैकी 15 प्रश्नांचं कव्हरेज करायचं आहे, 15 पैकी 15 प्रश्नांचे 30 मार्क मिळवायचे आहेत, मग त्यासाठी आपल्याला ही सगळी मेहनत घेणं गरजेचं आहे. येते लक्षात, मग आता रिवाईज करत असताना किंवा अभ्यास करत असताना तो कसा करायचा आहे, तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग काय करणार आपण, 86 नंबरमध्ये इथे अर्थशास्त्राचं नोबेल विचारलेलं होतं, साधारण या वर्षी कोणाला मिळाले किंवा याच्या अनुषंगाने रिसेंटमध्ये ज्या ज्या न्यूज होत्या इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने, तर त्या तेवढ्या बघून घेणं गरजेचं आहे. आता 87 नंबरचा जर प्रश्नाचा विचार केला, तर मी ऑलरेडी माझ्या लेक्चर्समध्ये पण सांगितले, समित्या, त्याच्यानंतर दारिद्र्याच्या संकल्पना, या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. प्लस आणखी इथं जर जागतिक बँकेचा विचार केला, तर जागतिक बँकेचा विचार करत असताना इथे रुपयामध्ये त्यांनी काही सांगितलेलं असेल का, नाही, कारण की ते कसे सांगतील, डॉलरमध्ये सांगतील, म्हणजेच काय, पहिल्याला क होणार नाही, पहिल्याला चौथा लागू होणार नाही, म्हणजेच काय, एक ऑप्शन आपल्याकडून इलिमिनेट होतो, मग उरलेल्या ऑप्शनमध्ये आपण व्यवस्थित जाऊ शकतो. ऑप्शन इलिमिनेशन खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला जर प्रश्न मार्क मिळवायचे असेल तर इलिमिनेशन मेथड शिकणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आता होलसेल प्राईज इंडेक्स, आता ज्यावेळेस आपण होलसेल प्राईज इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राईज इंडेक्सचा विचार करतो, तर होलसेल प्राईज इंडेक्समध्ये बघत असताना होलसेल, आता ह्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या, गोष्टी वाचा फक्त, प्राथमिक वस्तू होलसेल भेटू शकता का, भेटू शकता. इंधन भेटू, इंधन घेत असताना आपण कसं करणार आहे, क्रूड ऑइल वीड ऑइल घेताना, तर ते कसे असेल, साधारण होलसेलमध्ये आपण घेतोय ना, लोक बाकीच्या देशांकडून आपण काय करतो त्या पद्धतीने, उत्पादित वस्तू किंवा जो काय प्रोडक्शन माल आहे, तर तो होलसेलमध्ये घेऊ शकतो का, घेऊ शकतो. साधारण साधं जरी लॉजिक लावत गेलो ना आपण, किंवा त्या अनुषंगाने जर त्याच्याकडे बघितलं, तर आपल्याला हे समजतंय, वरीलपैकी सर्व ज्या गोष्टी आहेत, तर त्या साधारण होलसेल प्राईज इंडेक्समध्ये येतात. आता कन्झ्युमर प्राईज इंडेक्समध्ये काय येणार आहे, मग जे काही तुमच्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत, या सगळ्या गोष्टी पकडून आपण काय म्हणणार आहे, कन्झ्युमर प्राईज इंडेक्स. आता याच्यामध्ये बऱ्याचशा आणखी संकल्पना आहेत, मग तुमचे हेडलाईन इन्फ्लेशन काय असतं, इन्फ्लेशन काय असतं, या सगळ्या बाकीच्या गोष्टी, ठीक आहे, पण ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात असणं गरजेचं आहे. जे काही आपण इन्फ्लेशन काउंट करतोय, तर ते होलसेल प्राईज इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राईज इंडेक्समध्ये करतो, आणि त्यातल्या त्यात RBI काय सांगते, कन्झ्युमर प्राईज इंडेक्समध्येच कॅल्क्युलेट करा इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करत असताना. तर त्याचं कारण काय सांगते RBI, कन्झ्युमर जे काही कन्झ्युम करताय किंवा कन्झ्युमरला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत, तर त्या जर आपण सगळ्या कॅल्क्युलेट केल्या, तर साधारण आपल्याला इन्फ्लेशनचा रेट जो असेल, तर तो एकदम परफेक्टच्या जवळ जाईल किंवा त्या अनुषंगाने तो भेटेल. पण होलसेलचा जर विचार केला, तर म्हणजे काही कन्झम्पशनच्या गोष्टी आहे, तर त्या जर आपण इन्क्लूड केल्या गेल्या नाहीत, तर आपल्याला इन्फ्लेशन किती प्रमाणात आहे, तर ते प्रॉपर ॲक्युरेट मिळणार नाही. म्हणून आपण काय करतोय, होलसेल प्राईज इंडेक्सवर न घेता आपण कशावरती घेतोय, इन्फ्लेशनचं हे
इंडिकेटर्स तर तो कंज्यूमर प्राइस इंडेक्स किंवा त्यालाच आपण काय म्हणतो सीपीआय ठीक आहे डब्ल्यूपीआय वर घेतोय का नाही तर का नाही घेते हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे बाकीच्या मग खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील बऱ्याचशा गोष्टी असतील त्याच्यामध्ये तर त्या आपण कशामध्ये कॅल्क्युलेट करत असतो कंज्युमर प्राइस इंडेक्स मध्ये मग आता साधारण डब्ल्यूपीआय किंवा होलसेल मध्ये प्राथमिक वस्तू भेटतील का भेटू शकता उत्पादित वस्तू भेटू शकता भेटू शकता इंधन भेटू शकेल असे म्हणजे असं जरी जनरल लॉजिक जरी तुम्ही लावून गेलात ना तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सापडू शकतंय मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे शेवटच्या आठवड्यामध्ये कुठेही कन्फ्यूज न होता डोकं शांत ठेवून प्रत्येक विषयाची रिव्हिजन करत असताना आयोगाचा अपेक्षित कल काय आहे किंवा त्या एखाद्या विषयावरती नेमकी प्रश्न कुठे विचारलेत हे जरी तुम्ही जर व्यवस्थित बघत गेलात आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिका जर पुन्हा पुन्हा चालल्या ना तर तुम्हाला टेन्शन येणार नाही प्रश्न तुमच्या आवाक्यात फिरेल प्रश्नाचं जे तुम्हाला द्यायचं आहे किंवा त्या प्रश्नातून तुम्हाला उत्तर गोल करायचं आहे ना तर 100% तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता पण मग ते पोहोचत असताना किंवा त्याला सामोरं जात असताना आपल्याला नक्की काय करायचं तर ह्या गोष्टी समजून घ्या आता जसं इथे मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं इन्फ्लेशन हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे किंवा इन्फ्लेशनवरती मी ऑलमोस्ट इथे यूट्यूबवरती लेक्चर झालेले होते माझे इन्फ्लेशनवरती मी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या होत्या इन्फ्लेशन जो टॉपिक आहे कॉस्ट पुश आणि पुल कॉस्ट पुश कधी होईल आणि पुल कधी होईल या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेल्या होत्या डिमांड अँड सप्लाय या सगळ्या गोष्टीवरती ते सगळं गणित अवलंबून असणार आहे ते जरी एक डे टू डे लाईफमधलं जरी एक्झाम्पल घेऊन आपण जर समजून घेतलं ना तरी आपला एकही प्रश्न चुकणार नाही येते का लक्षात आता जशा काही गोष्टी आहेत आता जसा 89 नंबरचा जर प्रश्न बघितला तर पीडीओचा समिती आहे पीडीओचा समिती काय सांगते दारिद्र्याच्या मापनासाठी कोणते निकष विचारात घेतले गेले होते आता ह्या समितीच्या अनुषंगाने काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग त्या गरजेच्या गोष्टी कशा आहेत किंवा काय असणं महत्त्वाचं आहे मग आता इथे जसं सांगितलं हे ओझा समिती जी होती तर त्या ओझा समितीने आपल्याला काय सांगितलं होतं एखादा जर मनुष्य ग्रामीण भागामध्ये राहत असेल किंवा शहरी भागात राहत असेल तर तो किती रुपये खर्च करू शकतो महिन्याला म्हणजेच काय प्रति व्यक्ती किती महिन्याला खर्च करू शकतो खर्चाच्या संदर्भात त्यांनी बोललेलं होतं म्हणून ह्या ज्या समित्या आहेत मग त्या समितीचा अभ्यास करत असताना लगेच तुम्ही जर पुस्तक घेतलं देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचं आणि इकडच्या 5-8-10-12 समित्या पाठ करत गेलात आणि मग त्याच्यामध्ये कंपॅरिझन करत गेलात तर ते तसं फायदेशीर राहणार नाही ते लक्षातही राहणार नाही पेपरमध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत म्हणून काय करायचं आहे 1973 पूर्वीच्या ज्या काही समित्या होत्या तर त्याच्यातल्या 1-2 समित्या करून ठेवायच्या नंतरच्या 2 समित्या करून ठेवायच्या त्याच्यामध्ये जर महत्त्वाची बघितली तर अलग समिती करू शकता लकडवाला समिती करू शकता आणि मग शेवटच्या 2 ज्या काही आहेत तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती ह्याच्या संदर्भात जर विचार करायचा झाला जसं मी तुम्हाला समजून सांगताना सांगितलं होतं 2009 काळ आला आहे 2009 काळामध्ये शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा असणं गरजेचं आहे मग तिथे जास्त भर दिला गेला आहे मग शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांवरती जर मला भर देणं गरजेचं आहे तर साधारण त्या अनुषंगाने जी समिती येणार आहे तर ती शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांवरती बोलणारच आहे मग त्यांनी ते बोललेलंच होतं म्हणजे तेंडुलकर समिती जी आली ना तर त्या तेंडुलकर समितीवरती आरोग्य आणि शिक्षणावरती भर देणं साहजिक होतं बरोबर मग त्याच्यानंतर 2010 मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स आला युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचा मग जर मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स आला तर पॉवर्टी कॅल्क्युलेट करत असताना नॉट ओनली इन टर्म्स ऑफ एज्युकेशन अँड हेल्थ बट त्यांनी काय सांगितलं बाकीच्या माणसाच्या ज्या काही लक्झरियस थिंग्स आहेत तर त्याही कॅल्क्युलेट होणं गरजेचं आहे कारण की काळ कसा झाला आहे इंटरनेटचा काळ झाला आहे काळ कसा झाला आहे मोबाईलचा काळ झाला आहे या जर कॅल्क्युलेशन केलं मग त्याच्यामध्ये पेट्रोलचा खर्च आला मोबाईलचा रिचार्ज आला या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी काय केल्या होत्या टाकलेल्या होत्या मग ते कोण सांगते रंगराजन समिती थोडासा रंगराजन म्हणजे कमिट्यांचा अभ्यास करत असताना सुद्धा थोडासा लॉजिकली जर तो विचार करत गेलो किंवा त्या जर समजून जर अभ्यास केला ना तर त्या चुकणार नाहीत किंवा व्यवस्थित त्याचा अभ्यास होऊन आपल्याला मार्कही मिळवू शकतात पण जर तिथे रट्टाबाजी करण्याचा प्रयत्न केला तर रट्टाबाजी करून होणार नाही रट्टाबाजी करून तो प्रश्नही सॉल्व्ह होणार नाही आणि आपल्याला जे पाहिजे तर तेही मिळणार नाही ॲट द एंड आपल्याला मार्क्स पाहिजे ठीक आहे प्रश्न चुकला तर मार्क जाणार म्हणजेच काय मार्क मिळणार नाही येते का लक्षात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा बघा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या संदर्भात किंवा इन्क्लुझिव्हनेस इन्क्लुझिव्ह कसं होऊ शकेल म्हणजेच काय सगळ्यांचं समावेशन कसं होऊ शकेल समावेशनचा जर विचार केलाय तर समावेशनामध्ये कुठल्या गोष्टी येऊ शकतात जर आपण लॉजिकली जरी विचार केला तर महसुलाच्या संदर्भात जे काही देशांतर्गत उत्पन्न आहे तर ते येईल त्याच्यामध्ये सार्वजनिक गुंतवणूक असेल दोन्ही खर्च कशाचे आहेत सरकारचेच खर्च आहेत मग या दोन्हींचा जर आपण जरी विचार केला तर आपल्याला साधारण काय दिसतंय या दोन्ही गोष्टी त्या इन्क्लुझिव्हमध्ये येऊ शकतात म्हणजेच काय वरीलपैकी दोन्ही गोष्टी असेल तर त्या इन्क्लुझिव्हनेसमध्ये इन्क्लुजनच्या संदर्भात
येतं लक्षात. मग आता आयोगाचे जे काही सिलेबस पॉईंट आहेत किंवा आयोगाचे मी तुम्हाला आधी पण पेपर दाखवलेले होते, आयोगाचा जो काही सिलेबस आहे तर तो पहिल्या दुसऱ्या लेक्चर पासून दाखवत आलो. मग आपल्याला समजून काय घ्यायचंय किंवा प्रश्न जर आपल्याला टॅकल करायचे असतील किंवा प्रश्न आपल्याला जर समजून व्यवस्थित त्यांना अप्रोच करून आपल्याला ते सॉर्ट आउट करायचे असतील तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, जसं मी सांगतोय हे जे प्रश्न आहेत तर ते कसे बनताय आणि ते कसे आपण त्याला टॅकल करू शकतो. आता हा 90 नंबरचा प्रश्न जर बघितला तर साधारण इन्क्लुझिव्हच्या संदर्भात समावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे पुढील निर्देशक पुढील पैकी कोणते आहेत असे विचारलंय. म्हणजेच काय, इन्क्लुजनच्या संदर्भात, इन्क्लुजनच्या संदर्भात आपण काय राबवू शकतो, मग ह्या दोन्हीही गोष्टी आपण तिथे काय करतो, लागू करतो. ठीक आहे. आता योजनेचा काळ होता किंवा योजनेच्या काळाच्या अनुषंगाने मी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, योजनेच्या संदर्भात मी बऱ्याचशा गोष्टी बोललेल्या आहेत. मग आता योजनेच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतोय किंवा 1951 ते 2011 जो काही काळ आहे योजनेचा काळ, ठीक आहे, तर त्या योजनेच्या काळामध्ये कशा पद्धतीने चेंजेस होत गेलेत किंवा त्याच्यामध्ये काय काय चेंजेस कसे बदल होत गेले हे जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर त्या व्यवस्थित समजून घेतल्यानंतर आपल्याला हेही जाणवू शकेल का त्याच्यातले जे काही प्रश्न आहेत तर ते कसे टॅकल होतात किंवा ते प्रश्न कसे आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. मग आता हे समजून घेत असताना कसं समजून घ्यायचं, जर तुम्ही ते मागच्या आयोगाचे प्रश्नपत्रिका जर पुन्हा पुन्हा चालल्या ना तर तुम्हाला साधारण तिथे ज्या प्रश्न आहेत तर ते व्यवस्थित कसे आपण टॅकल करू शकतो किंवा त्या प्रश्नांचं उत्तर कसं मिळवू शकतो हे आपल्याला समजून जाईल. येते का लक्षात? सलोनी मॅडम येते का लक्षात? ठीक आहे. बघा, योजनेच्या काळामध्ये किंवा योजनेच्या अनुषंगाने दरवर्षी 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. मग जर ज्यावेळेस आपल्याला योजनेच्या अनुषंगाने जर प्रश्न बघायचे तर त्या योजनेच्या अनुषंगाने जर आपण अ ब क ड ही विधानं जरी व्यवस्थित वाचली ना तर साधारण कुठली विधानं सत्य आहेत तर ते आपण त्या विधानांपर्यंत जाऊ शकतो. मग हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग आता ज्यावेळेस आपण विधानं बघतो आणि विधान जर एखादं जनरल वाटलं असेल किंवा जनरल वाटत असेल तर साधारण काय होईल तर ते ऑप्शन एलिमिनेशन होईल. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण मी पुन्हा का सांगतोय माहिती का, प्रश्न कुठे विचारलेत. आता इथे मिलेनियम डेव्हलपमेंट गोलवरती प्रश्न विचारलाय, मिलेनियम डेव्हलपमेंट गोलवरती. ठीक आहे. मग आता रिव्हिजन करत असताना आपण सगळं बाकीचं बोंबलत घेतलं पुस्तकांनी बसलो बोंबलत सगळं वाचलो तर तसं होऊन जमेल का? नाही. मग आपल्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल व्यवस्थित एकदा बघून वाचून घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरती जे काही प्रश्न तयार होत आहे तर ते प्रश्न कसे तयार होत आहे किंवा त्या प्रश्नांना आपण कसं अप्रोच करू शकतो, कसं सामोरं जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून समजून घ्यायच्या. येते लक्षात? म्हणजेच काय, मिलेनियम डेव्हलपमेंट गोलवरती जर दरवर्षी प्रश्न विचारला जात असेल तर आपल्याला काय त्या पद्धतीने किंवा त्या अनुषंगाने मिलेनियम डेव्हलपमेंट गोल 8 च्या 8 गोल माहीत असणं गरजेचं आहे. ऑलरेडी मी याच्यावरती सांगितलेलं आहे, याच्यावरती आपण आपलं लेक्चर पण झालेलं होतं. ज्यांनी बघितले नसतील मागचे लेक्चर त्यांनी एकदा बघून घ्या. इथे यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये माझी इकॉनॉमिक्सची प्लेलिस्ट भेटून जाईल तुम्हाला, तर तिथे सगळ्याच ज्या ज्या टॉपिक महत्त्वाच्या आहेत तर त्या सगळ्या टॉपिकवरती आपले लेक्चर झालेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, मग त्या इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये ज्यावेळेस आपण विचार करतोय तर इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये आपण काय म्हटलंय, जेंडर महिलांचं जे काही लिंग असमानता आहे तर ती समानता येण्यासाठी किंवा समानतेसाठी गव्हर्नमेंट काय करते किंवा कुठल्या पॅरामीटरच्या अनुषंगाने जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स जो काढला जातो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मार्फत, तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात, तर प्रजनन, स्वास्थ्य, सबलीकरण आणि काय श्रम बाजार, या तीनही गोष्टींचा विचार कशामध्ये केला जातो ज्यावेळेस महिलांचं आपण ज्यावेळेस ग्लोबल इनइक्वॅलिटी इंडेक्स फाइंड आउट करतोय तर त्याच्यामध्ये. पण हा इथे ड झालेला होता म्हणून आयोगाने हा प्रश्न काय केलेला होता, कॅन्सल आउट केलेला होता. पण अशा गोष्टी किंवा इंडेक्स जे आहेत तर त्या इंडेक्सचे पॅरामीटर सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग आता नुसतं जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स बघून आपल्याला जमेल का? नाही. मग आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काय असतो, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट काय असतो, किंवा आणखी युनायटेड नेशन डेव्हलपमेंटचे 1-2 प्रोग्राम्स असतील कशाच्या अनुषंगाने, मग त्याच्यामध्ये लिंग समानतेच्या अनुषंगाने असतील किंवा पॉवर्टीच्या अनुषंगाने असेल, तर आपल्याला ते 2-3 गोष्टी बघणं गरजेचं आहे. मगच तो आपल्याला प्रश्न व्यवस्थित तिथे टॅकल होऊ शकतो. नाहीतर मग नुसतंच लिंग समानतेवरती ह्यावर्षी प्रश्न विचारला म्हणून पुढच्या वर्षी पण त्याच्यावरतीच बघायचे, मग त्याच्यावरती त्या रँकिंग बघत चालायचे आणि बाकी काही गोष्टी बघायच्या नाही, तर ते तसं जमणार नाही. म्हणून आपल्याला
याच्या अनुषंगाने आणखी दुसरे जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहेत, एक दोन रिपोर्ट आपल्याला तेही बघून घेणं गरजेचं आहे, तेही आपल्याला त्याच्या सोबत सोबत बघणं काळाची गरज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा अल्पसंख्याक समुदाय मायनॉरिटी समाजासाठी आपण काय काय योजना राबवलेल्या होत्या किंवा कुठल्या कुठल्या योजना आहेत गव्हर्नमेंटच्या. आता हे इन्क्लुजनचाच पार्ट झालाय किंवा इन्क्लुजनच्या संदर्भातच ही गोष्ट बोलली जाते. मग आता इन्क्लुजनच्या संदर्भात ही गोष्ट ज्यावेळेस बोलली जाते तर साधारण अल्पसंख्याक समुदाय जो आहे तर त्यांच्यासाठी कुठल्या योजना राबवते गव्हर्नमेंट, तर याच्यामध्ये साधारण मिनिस्ट्रीच्या अनुषंगाने म्हणजे जर मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी जर आपण बघितलं किंवा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन जर बघितलं मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी, मग त्या मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटीमध्ये कुठले कुठले स्कीम्स गव्हर्नमेंट राबवते तर त्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या स्कीम राबवल्या जातात ह्या ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. किंवा मग एज्युकेशन मिनिस्ट्री असेल तर तिच्या अंतर्गत कोणत्या स्कीम राबवल्या जात आहे, किंवा आणखी बाकीच्या मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर असेल तर ते कोणत्या आणखी स्कीम राबवत आहे, किंवा ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी त्या आणखी कुठल्या योजना राबवल्या जात आहे, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन आपल्याला तिथे बघणं गरजेचं आहे, तिथे ते आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे, येते लक्षात. आता 95 नंबरचा जो काही प्रश्न आहे परत तो कशावरती गेला आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलवरती बोलला गेला आहे. आता तिथे आपण बघितलं होतं मिलेनियम डेव्हलपमेंट गोलवरती प्रश्न आला, इथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलवरती प्रश्न आला, म्हणजेच काय दरवर्षी याच्यावरती प्रश्न विचारले जात आहे. म्हणजे आताही या 2020 अभ्यास करत असताना आपल्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल परत परत बघणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक्सचे जे काही प्रश्न असतात साधारण थोडेसे सोपे असतात म्हणून ते आपल्याला पूर्ण मार्क देऊ शकतात. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, कुठलेही पुस्तकांची पारायणं करण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुम्ही लॉजिक जर व्यवस्थित ठेवलं आणि लॉजिकली जर प्रश्नांकडे बघितलं तर 100% तुम्ही त्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत जाऊ शकता. ठीक आहे, येते का लक्षात मी काय सांगतोय, समजतंय का सगळ्यांना? ठीक आहे, म्हणजेच काय मिलेनियम डेव्हलपमेंट गोल त्याच्यासोबत सोबत काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल दोन्हीही गरजेचे आहे. परत लोकसंख्येच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा लोकसंख्येवरती दरवर्षी प्रश्न विचारला जातो. मग जर लोकसंख्येवरती दरवर्षी प्रश्न विचारला जातोय तर 2011 जनगणना झालेली होती, पुढच्या वर्षी 2021 जनगणना होणार आहे, त्यासाठी जो काही डेटा कलेक्शन चालू आहे 2020 किंवा मागच्या वर्षापासून आपण ते जनगणना भवन बनवले, मग ते कोणत्याच्या अंतर्गत येते, आता सुरुवात होत असताना कसं कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे, या सगळ्या गोष्टींचं प्लस आता फर्स्ट टाइम काय करतो आपण डिजिटली कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करतोय किंवा डिजिटली करत असल्यामुळे आपल्याला खर्च सगळ्यात जास्त येणार आहे, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण विचार करतोय ना तर त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी जाणवेल का याच्यावरती प्रश्न जमत असताना किंवा याच्यावरती प्रश्न तयार होत असताना तो कसा तयार होत आहे त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय लोकसंख्येवरती दरवर्षी प्रश्न विचारले जातायच आहेत किंवा लोकसंख्येच्या धोरणांवरती प्रश्न विचारले गेले, मग त्याच्यामध्ये 1976 धोरण असेल किंवा 2000 लोकसंख्येचं 2000 धोरण असेल, साधारण ह्या 2-3 धोरणं जी आहेत तर त्याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न आले. ठीक आहे, म्हणून ते धोरणं एकदा पूर्ण दोन्ही एकदा व्यवस्थित बघून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काय पॅरामीटर असतील तर ते महत्त्वाचे पॅरामीटर जरी बघितले तरी आपला प्रश्न व्यवस्थित सॉल्व होऊ शकतो. आपल्याला ॲट द एंड एक लक्षात ठेवायचे, दोन जेवढे प्रश्न येतील तर तेवढे प्रश्नांची मार्क आपल्याला कशी मिळवता येतील एवढंच आपलं कॅल्क्युलेशन पाहिजे, तरच आपण पूर्वपरीक्षा पास होऊ शकतो. ठीक आहे, नाहीतर मग पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतोय आणि मग मला PhD लेवलचा अभ्यास झाला पाहिजे असं जर कोणाचं मत असेल तर तो पूर्वपरीक्षा पास होऊ शकत नाही, तो फक्त PhD लेवलचा काम करू शकतो. येत आहे का लक्षात? ठीक आहे, मग आता पुढचा प्रश्न बघा, LPG जे काही प्रतिमान होतं मग आपण ज्यावेळेस 1951 पासून तर 2011 किंवा 2012-2017 जे काही 12वा पंचवार्षिक प्लॅन होता या सगळ्या गोष्टी बघत असताना महत्त्वाचे जे काही टर्न्स आलेले आहेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जिथे जिथे महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या जर एकदा बघून घेतल्या किंवा त्या जर व्यवस्थित बघून घेतल्या ना. सुनील सर म्हणताय सी साईडचे इम्पॉर्टंट टॉपिक सजेस्ट करा. सुनील सरांना माझं सांगणं आहे दुपारचं आजचं लेक्चर होतं तर ते खूप महत्त्वाचं होतं तर ते एकदा बघून घ्या. आणि एक लक्षात घ्या, CSAT असे इम्पॉर्टंट टॉपिक काही नाही आहे. आयोग प्रश्न कुठून काढताय ना हे कोणालाच माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. मार्केटमध्ये जेवढे पण रजनीकांत आहेत तर ते रजनीकांत फक्त आणि फक्त पेपर झाल्यावरच तुम्हाला बाता मारतील का आम्ही इथून प्रश्न टाकलेला होता, मग हा प्रश्न आला आहे, मग तो आला आहे, मग तो असा आला आहे, तसा आला, असं काही होत नाही. म्हणून काय करायचे, आयोगाचे प्रश्नपत्रिका मागच्या एकदा चाळून घ्या जेणेकरून त्या अनुषंगाने जर प्रश्न आले तर आपल्याला ते व्यवस्थित टॅकल करता यावेत. साधारण CSAT जर विचार केला
सीसॅटचा जर विचार केला तर साधारण मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका चाळणं ही गरज आहे. आणि प्लस जसं मी तुम्हाला दुपारच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं, आपण काय करूया 2019 जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्यात किंवा आयोगाने जेवढे प्रश्नपत्रिका जेवढे पेपर घेतलेत ना, तर साधारण त्याच्यामध्ये त्याचा ट्रेंड कसा राहिलेला आहे, तर त्याच्या अनुषंगाने आपण दुपारी 2:30 ते लेक्चरमध्ये बोलणार आहे किंवा त्या गोष्टी सगळ्या घेणार आहेत. म्हणजे दुपारच्या 2:30 लेक्चरमध्ये सीसॅटच्या अनुषंगाने ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतील तर त्या सगळ्या आपण घेणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि मॅथ्सचे जे काही 3-4 प्रश्न विचारले जातात किंवा जास्तीत जास्त 5 प्रश्न विचारले जातात तर ते लॉजिकलीही सॉल्व होतात, ह्याचं बेस्ट एक्झाम्पल माझं दुपारचं लेक्चर आहे, तुम्ही ते एकदा बघून घ्या. ज्यांना ज्यांचं लेक्चर पहिलं असेल ना, साधारण त्यांना थोडंसं हे होऊ शकेल का काय चाललं आहे नक्की, पण याच्या मागचे पण लेक्चर त्याच्यावरती बरेचसे झालेले होते, मग त्याच्या अनुषंगाने त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, 98 प्रश्न परत 11व्या पंचवार्षिक योजनेच्या अनुषंगाने होता. इथे नवीन जी काही स्कीम आलेली होती प्रधानमंत्री जनधन योजना, तर ह्या जनधन योजनेवरती दरवर्षी साधारणतः प्रश्न विचारलेला होता. आणि जमीन सुधारणा व्याप्ती किंवा जे काही लँड रिफॉर्म ऍक्ट आहे तर त्याच्यावरती हा खालचा एक प्रश्न विचारलेला होता. आता मित्रांनो एक लक्षात घ्या, राज्य सेवा पूर्व परीक्षेचा ज्यावेळेस आपण विचार करतोय तर त्या पूर्व परीक्षेचा विचार करत असताना इकॉनॉमिक्सचा ज्यावेळेस आपण विचार करतोय ना, तर इकॉनॉमिक्सला घाबरून न जाता 15 जे काही 30 आहेत तर ते आपल्याला मिळू शकतात. त्याच्यासाठी काही असं स्पेसिफिकली नुसतं पारायणं करण्याची आवश्यकता नाही आहे पुस्तकांची, पण जे काही प्रश्न विचारले जातात नक्की प्रश्न कुठून विचारले जातात, कशा पद्धतीने ते प्रश्न विचारले जातात हे जर तुम्ही व्यवस्थित सर समजून घेतलं तर साधारण ते सगळे प्रश्न व्यवस्थित कव्हरअप होऊ शकतात. राहिला प्रश्न सीसॅटचा, सरांनी सीसॅटबद्दल विचारलं, मी सीसॅटबद्दल सांगतो. दुपारचं जे लेक्चर आहे ना आपलं, तर त्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं दुपारच्या 2:30 लेक्चरमध्ये आपण काय करणार आहेत आता त्याच्यासोबत 2019 आयोगाचा जो काही ट्रेंड होता, बाकीच्या वेगवेगळ्या एक्झाम्स आयोगाने ज्या घेतलेल्या होत्या तर तिथे त्याचा नक्की रिझनिंग किंवा गणिताचा ट्रेंड कसा राहिलेला होता, तर त्या अनुषंगाने सगळे गणित घेणार आहे. म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये जे काही बाकीचे एक्झाम्पल आहेत बाकीच्या एक्झाम याच्यातले एक्झाम्समधले, तर ते आपण घेण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल. बस एवढं जरी आपण व्यवस्थित करत गेलो तर आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि असं काही थंबरूल नाही आहे किंवा कुठलाही गोष्ट काय इम्पॉर्टंट आहे किंवा काय इम्पॉर्टंट नाही आहे असं कोणीही सांगू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं MPSC UPSC ही स्वायत्त संस्था आहे, ती काय कोणच्या घरची मालकीची नाही आहे, त्याच्यामुळे काय विचारलं जाईल हे त्या पेपर जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपणही प्रिडिक्ट करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फक्त एकच करू शकतो आपण, अभ्यास करत जाणे. मागच्या वर्षांच्या पेपर पत्रिका ज्या आहेत प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर त्यांचा पुन्हा 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 सराव करणे, पुन्हा पुन्हा त्या बघणे, तर त्याचा फायदा काय होईल, परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात याचा एकदा आपल्याला ट्रेंड जर समजला तर साधारण त्या अनुषंगाने आपण त्याचा अप्रोच डेव्हलप करू शकतो. येते का लक्षात? मला असं वाटतंय 2019 प्रश्नपत्रिका पूर्ण आपण पेपर पूर्ण डिस्कस केलेला आहे, त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. साधारण त्याच अनुषंगाने 2018 पेपर होता, तर त्याच्या बाहेर तो गेलेला नाहीये किंवा त्याच्या बाहेर तो जात पण नाही. जर तुम्ही बाकी आणखी 2017-16 प्रश्नपत्रिका जरी बघितल्या तर त्याच एका लाईनवरती ते सगळे प्रश्न फिरत आहे. मग जर त्या लाईनवरती जर प्रश्न येत असेल ना तर आपल्याला 15 30 मिळवणं काहीही अवघड नाही आहे. येतं का लक्षात? म्हणजेच काय, अभ्यास करत असताना किंवा आता रिव्हिजन करत असताना आपल्याला कुठल्या टॉपिकवरती जास्त भर द्यायचा आहे, मग साधारण त्याच्यामध्ये पंचवार्षिक प्लॅन असेल, इन्फ्लेशन असेल, भाववाढ असेल, त्याच्यानंतर तुमचे पंचवार्षिक प्लॅन असेल, त्याच्यानंतर लोकसंख्येचा टॉपिक असेल, किंवा त्याच्यानंतर आणखी इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या संदर्भात किंवा जे काही समावेशकता आहे तर त्याच्या अनुषंगाने ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, तर किंवा मायनॉरिटी कम्युनिटीसाठी किंवा महिलांसाठी असेल किंवा बालकांसाठी असेल, इन्क्लुजन प्रोग्राम्समध्ये कुठले कुठले इन्क्लुझिव्ह प्रोग्राम्स राबवले गेले या सगळ्या गोष्टी. आता उजाला किंवा उज्ज्वला जी योजना होती, गॅसची जी योजना आहे, तर तिच्यावरती साधारण प्रश्न विचारलेला नाही आहे, तर उज्ज्वला स्कीमवरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यातल्या त्यात त्यांचं जे काही टार्गेट होतं तर त्यांनी आधीच कव्हर केलेलं होतं. आणि औरंगाबादमध्ये तो जो शेवट म्हणजे तो गॅस द्यायचा होता तर तो दिलेला होता, त्याच्यामुळे उज्ज्वला योजनेवरती प्रश्न येण्याची शक्यता 100% सांगता येते. म्हणजे येते, मी शक्यता सांगतोय, असं येईलच असं नाही, पण शक्यता आहे का उज्ज्वला योजनेवरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, किंवा त्याच्या अनुषंगाने जर मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा चालल्या तर साधारण आयोगाचे प्रश्न टॉपिक रिपीट होण्याचे चान्सेस 100% आहेत. त्याच्यामुळे बरेचसे जे टॉपिक आहेत तर ते रिपीटेडली
पुन्हा पुन्हा त्याच्यावरतीच प्रश्न तयार होतात, त्याच्यामुळे काही घाबरण्याची गरज नाही आहे किंवा घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे. प्रश्न जे आहेत तर ते साधारण रिपीटेडली पुन्हा पुन्हा तिथेच रिपीट होत आहे, त्याच्यामुळे काही घाबरून जाऊ नका. साधारण प्रश्न जे आहेत आयोगाच्या सिलेबसच्या बाहेर जातच नाहीत. ठीक आहे, कोणाला काय अडचण असेल तर आणखी विचारा पटकन. चला, सुनील सरांनी सांगितलंय सर दुपारी आपण काय करूया, तुम्हाला आणखी मी लिंक शेअर केली आहे. अच्छा, ती लिंक डिलीट झाली. सुनील सरांचा जो प्रश्न होता मॅथ्स आणि सी सॅटचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, तर साधारण सर तुम्ही दुपारचं एक लेक्चर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सी सॅटची आयडिया भेटेल. आणि प्लस त्याच्यामध्ये 2013 ते 2019 प्रश्नपत्रिका जर तुम्ही पुन्हा पुन्हा जर चालल्या ना 2013 ते 2019 प्रश्नपत्रिका सी सॅटच्या पण, तर तुम्हाला मॅथ्स रिजनिंगचा जो काही अप्रोच असेल तर तो व्यवस्थित डेव्हलप होईल आणि सी सॅटमध्ये 150+ मार्क कसे मिळवायचे याची एक आयडिया भेटून जाईल. ठीक आहे, दुपारचं लेक्चर झालेलं होतं ते खूप महत्वाचं होतं त्याच्या अनुषंगाने, तर ते जर तुम्ही व्यवस्थित बघून घेतलं तर साधारण त्याचा खूप फायदा होईल. ठीक आहे, सुनील सर म्हणताय ओके सर. आणि तुमचं आज पहिलंच लेक्चर असेल तर कृपा करून मी परत सांगतो, दुपारचं लेक्चर कंपल्सरी बघून घ्या आणि उद्या दुपारी परत ॲड व्हा. म्हणजे 2:30 जर तुम्ही आलात ना सी सॅटच्या लेक्चरमध्ये तर थोडंसं आणखी तुम्हाला त्याचा अप्रोच कळून जाईल. म्हणजे राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जे लोक सामोरं जात आहे आत्ता 2020 पेपर जो जे लोक देत आहे ना, त्यांनी आवर्जून शेवटचे 2-3 दिवस या, मी तुम्हाला आवर्जून बोलवतोय. तर याचं कारण काय, तर शेवटच्या दिवसांमध्ये कसा अप्रोच करून आपल्याला कॉन्फिडन्स ठेवायचा आहे आणि कुठेही न गडबडता किंवा कुठेही न डगमगता आपल्याला त्या प्रश्नांना कसं सामोरं जायचंय किंवा त्या पेपरला कसं सामोरं जायचंय या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण तिथे करणार आहे. आजची जी काही चर्चा होती तर ती साधारण आपली इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने जे काही 15 प्रश्न आहेत, तर ते 15 प्रश्न कुठल्या टॉपिकवरती आहेत तर याच्यावरती आपण डिस्कशन केले. त्याच्यावरती जे काही प्रश्न विचारले जात आहेत तर ते साधारण किती सोपे आहेत प्लस लॉजिकली जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर ते व्यवस्थित सॉल्व होऊ शकतात. म्हणजेच काय, पुस्तक नुसतं पारायण करण्याऐवजी आयोगाने जे टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत ते टॉपिक एकदा व्यवस्थित बघून घेणं हे काळाची गरज आहे. म्हणजे 15 प्रश्नांपैकी आपल्याला 15 प्रश्नांचे 30 मार्क मिळू शकतात. आणि जर एखाद्याने जर ब्लाइंडली एकदम रंजन सरांचं पुस्तक घेतलं किंवा देसले सरांचं पुस्तक घेतलं आणि वाचत गेलात ना, तर ते तेवढं फायदेशीर राहणार नाही, तर ते मार्क सापडणार नाहीत, मार्क आपल्या हातामध्ये येणार नाहीत, हे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. कारण की आयोगाचा सिलेबस जो पॉईंट दिलाय ना पूर्वपरीक्षेचा, त्याच्या बाहेर आयोग गेलेला नाही आहे. मग जर आयोग जर जात नसेल तर तुम्हीही त्या सिलेबसच्या पॉईंटच्या बाहेर जाण्यात काहीही अर्थ नाही आहे. ठीक आहे, येतं का लक्षात? चला, आज इकॉनॉमिक्स वरती आपण सगळे डिस्कशन केले, उद्या आपण आणखी एक नवीन विषय घेऊन येऊयात, त्याच्यावरती डिस्कशन करूयात. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, दुपारी 2:30 लेक्चर झाल्यानंतर 3:40 परत पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन, म्हणजेच काय, त्या विषयांचा ॲप्रोच आणि त्याच्यामध्ये मार्क कसे आपण तयार करू शकतो किंवा कसे मिळवू शकतो या सगळ्यांची गोळाबेरीज घेऊन आपण दुपारी उद्या 3:40 भेटणार आहे. म्हणजेच काय, 2:30 ते 3:30 तर आपण सी सॅटसाठी भेटणारच आहे, त्याच्यात काही डाऊटच नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर 3:40 तर आपण 4:40 दुसऱ्या एका नवीन विषयाला हात घालणार आहे आणि परत संध्याकाळी एक नवीन विषय. म्हणजेच काय, इकॉनॉमिक्समध्ये वाचत असताना तुम्हाला एवढ्या एवढ्या गोष्टी बघायच्यात, मागच्या वर्षाचे प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा बघायच्यात, त्याच्यावरती प्रश्न कसे आले ते एकदा बघून घ्यायचे, आणखी उद्या 2 विषय नवीन. म्हणजेच काय, रिव्हिजन करत असताना कुठल्या टॉपिकला जास्त महत्त्व द्यायचे, उद्या परवा तुम्हाला तेवढं व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि शेवटच्या दिवसांमध्ये फक्त त्याच गोष्टी परत पुन्हा 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 चालायच्यात, बस एवढंच काम करायचं आहे. एक लक्षात घ्या, पेपर खूप सोपा असतो, पेपर जर शांत डोक्याने दिला तर व्यवस्थित त्याचे मार्क मिळू शकतात. जर तुम्ही जर कुठेही कन्फ्यूज झालात आणि मार्केटमधल्या अफवांना जर तुम्ही बळी पडलात तर मग तुम्हाला कोणीच नाही वाचवू शकत, तुम्ही स्वतःच स्वतःला वाचवू शकता. कसं, कॉन्फिडन्स राहा,
व्यवस्थित कॉन्फिडेंटली पेपरला सामोरं जा, त्याच्यामध्ये जे काही बारकावे आहेत किंवा आयोगाला जे अपेक्षित आहे तर ते जर आपण व्यवस्थित कवरअप करण्याचा प्रयत्न केला, जर त्या अनुषंगाने जर आपण व्यवस्थित अभ्यास केलेला असेल, आपली मेहनत जर प्रामाणिक असेल, तर आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. आणि जर आपली मेहनतच चुकीची असेल, चुकीच्या मार्गाने झालेली असेल, तर मग आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. हेही तेवढंच खरं आहे. येतं का लक्षात? मला असं वाटतंय इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने एवढ्या ज्या गोष्टी आपण बोललोय तर त्या मोर दॅन सफिशियंट आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर आयडिया भेटून जाते. आणि ॲक्च्युली हे जे काही माझ्या नावाखाली सीसॅट 2020 बाय राजेंद्र सर हे झालं आहे ना, तर ते चुकीनं झालेलं होतं. आत्ता संध्याकाळचं लेक्चर जे होतं तर ते साधारण विषयाला अनुसरून होतं आपल्या इकॉनॉमिक्सच्या. तर ते इकॉनॉमिक्सचं आज कवरअप झालं आहे असं मी तुम्हाला सांगतोय. प्रश्न जे आहेत तर ते 2013-19 एकदा बघून घ्या. आयोगाच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते प्रश्न पुन्हा पुन्हा बघण्याचा प्रयत्न करा. ज्या अप्रोचने आपण शिकवलेलं होतं किंवा ज्या अप्रोचने आपण गेलेलं होतं तो अप्रोच व्यवस्थित समजून घ्या. 15 प्रश्नांना जर मार्कअप मिळवायचे असेल तर आपल्याला त्याच्याशिवाय काही दुसरं गत्यंतर नाही आहे. मी तुम्हाला आधीपासून सांगत आलो आहे, परत सांगतोय, जर इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न जर व्यवस्थित मिळवायचे असतील तर साधारण जे आयोगाने प्रश्न पुन्हा पुन्हा बघितलेले आहेत, विचारलेले आहेत, तर त्याच्यावरती भर देण्याचा प्रयत्न करा. कुठेही दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर काय होईल, प्रश्न हाताला लागणार नाहीत. ठीक आहे. उद्या दुपारी किती वाजता? 2:30 हा जो काही मास्टर स्ट्रोक आहे, हा जो सीसॅटचा मास्टर स्ट्रोक आहे तो मारायला विसरू नका. किती वाजता यायचे दुपारी? तर उद्या दुपारी 2:30. 2:30 काय करायचं आपल्याला? राहिलेले जे काही आहेत, आणि प्लस मी तुम्हाला जसं सांगितलंय या मागच्या वर्षामध्ये आयोगाने जिथे जिथे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित कवरअप करण्याचा प्रयत्न करूया. जेणेकरून काय होईल, तोही टॉपिक आपला काय होईल, व्यवस्थित कवरअप होऊन जाईल. आणि आपल्याला जिथे मार्क मिळवता येतील तर ते मार्क आपल्याला काय होतील, इम्प्रूव्ह करता येतील. ठीक आहे, चला थांबतो मी इथे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाला काही विचारायचं असेल तर शेवटच्या मिनिटामध्ये पटकन विचारून घ्या, आपण मग इथे थांबूया. समजतंय? सलोनी मॅडम कुठे गायब आहेत? बाकीचे लोक? सुनील सर, ज्ञानेश्वर पाटील, हेमा मॅडम, चला.